आज आपल्याला फ्लावर पॉट म्हणजेच काय फुलदानी हे ड्रॉ करून कलर करायची आहे. त्यासाठी लागणारे मटेरियल आहे ड्रॉइंग बुक, पेन्सिल, इरेजर, स्केल आणि कलर्स. अशा प्रकारे पेस्ट ठेवून त्याला आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. या रेक्टेंगलच्या मधोमधून आपल्याला अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन आखायची आहे. आता आपल्याला इथे ओव्हल शेप काढायचा आहे. ओव्हल शेपच्या या कॉर्नर अशा प्रकारचा आपल्याला शेप काढून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण फ्लावर पॉटची ही बाजू ड्रॉ केली आहे सेम त्याच प्रकारे ही बाजू सुद्धा आपल्याला ड्रॉ करायची आहे. ही इरेज करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ड्रॉइंग कंप्लीट झाले. आता आपण या फ्लावर पॉट वरती डिझाईन करूया. कलरिंग साठी मी क्रेयॉन यूज करणार आहे. कलरिंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचे कलर चूज करू शकता. अशा प्रकारे आपले ड्रॉइंग आणि कलरिंग पूर्ण झाले.